बहुत सारे फलों के अंदर का मतलब सूक्ष्म रूप निकल दिया के अंदर अपनी सर्वोच्च स्वागत करता है। जबरदस्त सामाजिक शास्त्र अधिष्ठान अभ्यासक्रम या पुस्तक अंदर के अंदर विभाग दोन भूगोल घटक एक प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करणार आहे। प्राकृतिक भूगोल, प्राकृतिक भूगोल म्हणजे पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा व परिस्थितीचा वर्णनात्मक व स्पष्टीकरणात्मक अभ्यास करणारे शास्त्र होय। प्राकृतिक भूगोलात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक पर्यावरणाच्या संबंधांचा अभ्यास केला जातो। त्यामुळे प्राकृतिक भूगोल हे नैसर्गिक पर्यावरणाशी निगडीत असलेले शास्त्र आहे। यामध्ये अनेक घटक असतात, त्यामध्ये पहिलं आहे शिलावरण, खडक भू आकार व त्यावरील आढळणारी जमीन यांचा समावेश मृदावरणाच्या शिलावरणाच्या अभ्यासात होतो। वातावरण, हवा व हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांचा समावेश वातावरणाच्या अभ्यासात होतो। जलावरण, समुद्र, महासागर, इतर भूवेष्टित पाण्याचे साठे व भूमिगत पाणी इत्यादींचा समावेश जलावरणाच्या अभ्यासात होतो। जीवावरण, जमीन जमीन पाणी व वातावरणात आढळणारे सजीव घटक व त्यांचा परस्परांशी असलेला संबंध जीवावरणाच्या अभ्यासात होतो। पृथ्वी, अक्षांश रेखांश, ज्या काल्पनिक रेषेभोवती पृथ्वी फिरते तिला पृथ्वीचा आस म्हणतात। आस पृथ्वीच्या मध्यातून जातो। पृथ्वीच्या पृष्ठभागावर आलेल्या आसाच्या दोन टोकास ध्रुव असे म्हणतात। आसाच्या ज्या टोकाचा रोख उत्तरेकडे असतो त्या टोकास उत्तर ध्रुव, तिच्या त्याच्या विरुद्ध टोकास दक्षिण ध्रुव असे म्हणतात। म्हणजेच आसाची जास्त संयुक्तिक व्याख्या करायची असल्यास असे म्हणता येते की पृथ्वीचा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव जोडणाऱ्या पृथ्वी केंद्रातून जाणाऱ्या सरळ रेषेस आस असे म्हणतात। पृथ्वीच्या पृष्ठभागावर कोणतेही एखादे ठिकाण कुठे आहे हे निश्चित करण्यासाठी काही विशिष्ट काल्पनिक रेषांचा उपयोग करतात। त्या रेषा अक्षवृत्त व रेखावृत्त असे म्हणतात। अक्षवृत्त पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणाऱ्या पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे दोन समान भाग करणाऱ्या काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात। विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त समजले जाते। ते सर्वात मोठे अक्षवृत्त आहे। विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस विषुववृत्तास समांतर काढलेल्या काल्पनिक रेषेस अक्षवृत्ते असे म्हणतात। अक्षांश, अक्षांश म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस मोजलेले अंशात्मक अंतर होय। पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणताही एखादा बिंदू पृथ्वीच्या मध्याशी सरळ रेषेने जोडला असला असता तर ती रेषा विषुववृत्ताच्या पातळीशी पृथ्वीच्या केंद्राजवळ जो कोन करेल त्या कोणास अक्षांश असे म्हणतात। रेखावृत्त, अक्षवृत्ताप्रमाणेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव जोडणारी विषुववृत्तास काटकोनात छेदणारी जी काल्पनिक अर्धवर्तुळे आहेत त्यास रेखावृत्त असे म्हणतात। सर्व रेखावृत्तांची लांबी समान असते। रेखांश, पृथ्वीच्या पृष्ठभागावर कोणत्याही दोन रेखावृत्तांच्या पातळींनी पृथ्वीच्या आसाजवळ केलेल्या कोनास रेखांश असे म्हणतात। रेखांश आणि वेळ, पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात। या काळात पृथ्वीवरील 360 रेखावृत्तांपैकी प्रत्येक रेखावृत्त एकदा सूर्यासमोर येते। याचा दुसरा अर्थ म्हणजे प्रत्येक रेखावृत्त सूर्य 24 तासात एकदा ख मध्यावर येईल। स्थानिक वेळ, पृथ्वीवरील कोणत्याही एका ठिकाणी सूर्य बरोबर आला आपल्या डोक्यावर आला म्हणजे त्या ठिकाणी दुपारचे 12 वाजले असे समजून जी कालगणना केली जाते तिला स्थानिक वेळ असे म्हणतात। प्रमाण वेळ, आपल्या देशाच्या बरोबर मध्यभागी 82.5 अक्ष रेखावृत्त आहे, त्यामुळे त्या रेखावृत्तावर सूर्य बरोबर डोक्यावर आला असता तेथील स्थानिक वेळेप्रमाणे दुपारचे 12 वाजतात व त्यावेळी संपूर्ण देशात सुद्धा दुपारचे 12 वाजले असे समजतात। त्यामुळे आपल्या देशातील 82.5 अंश पूर्व रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त आहे। पृथ्वीची गती, पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यास पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात। एक संपूर्ण परिवलनास 23 तास 56 मिनिटे व 4 सेकंद सुमारे 24 तास लागतात। हे 24 तास म्हणजे एक पूर्ण दिवस होय। म्हणून या गतीस दैनिक गती असे म्हणतात। पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम दिवस व रात्र, पृथ्वी गोल व घन आहे त्यामुळे तसा निम्मा भाग सूर्यप्रकाशात असतो तर उरलेला भाग निम्मा अंधारात असतो। पृथ्वीच्या प्रकाश भागात दिवस असतो तो अंधारलेल्या भागामध्ये रात्र असते। सूर्याचे भासमान भ्रमण, पृथ्वीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरण्याच्या गतीमुळे रोज सूर्य क्षितिजावर उगवताना दिसतो, पश्चिम क्षितिजावर मावताना दिसतो। सूर्याचा हा प्रवास तो तारा असल्याने प्रत्यक्ष नसतो, मात्र प्रत्यक्ष पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते। कालमापन, पृथ्वीच्या परिवर्तनामुळे आपल्यास कालमापन करता येते। उदाहरणार्थ 24 तासांचा एक दिवस, 30 ते 31 दिवसांचा एक महिना व 12 महिन्यांचे एक वर्ष। दिशांचे ज्ञान, सूर्य ज्या क्षितिजावर उगवतो ती पूर्व, ज्या क्षितिजावर मावळतो ती पश्चिम। एकदा एखाद्या ठिकाणच्या पूर्व आणि पश्चिम दिशा समजल्या की दक्षिण आणि उत्तर दिशा निश्चित करता येतात। पृथ्वीच्या परिभ्रमणाचे परिणाम, दिवस आणि रात्र असमान होणे, पृथ्वीचा आस तिच्या कक्षेच्या पातळीशी समान असतात तरी सर्व त्यांचा अर्धा भाग वर्षभर प्रकाशात व अर्धा भाग अंधारात राहिला असता व त्यामुळे दिवस आणि रात्र समान झाले असते। परंतु पृथ्वीचा आसाच्या कक्षेच्या पातळीशी 5.5 अंश असल्याने वर्षातील दिवस आणि रात्र
निर्माण
ज्वालामुखी ज्वालामुखी ही भूकोचत असली एक भेग असून उद्रेकाच्या वेळी या भेगेतून खडकांचे तुकडे लावा रस राख पाण्याची वाफ अन्य वायू बाहेर पडत असतात. क्षीण भूकवत झालेल्या भागात अशा भेग आढळतात किंवा निर्माण होतात. असे हे घन व विस्तारलेल्या स्वरूपातील द्रव भेगेच्या भूखा शेजारी साचून ज्वालामुखीचा शंकू निर्माण होतो किंवा त्याला एखाद्या टेकडी वा पर्वताचा आकार प्राप्त होतो व त्याचा आकार शंकू सारखा होतो. नरसाळ्याच्या आकाराचा कळगा टेकडीच्या माथ्यावर असतो व त्यातूनच विविध वरील विविध प्रकारचे द्रव्य बाहेर पडत असते. पुढच्या धरणे किंवा भूकंप भूगर्भातील अकस्मात घडलेल्या भूहालचालीमुळे भूकंपास जे हादरे किंवा तीव्र धक्के बसतात त्याला भूकंपच म्हणतात. भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा सर्व बाजूंनी पसरतात. भूकंपाच्या निर्मिती स्थानास भूकंप नाभी म्हणतात. सिस्मिक हा ग्रीक भाषेतून शब्द झालेला त्याचा अर्थ भूकंप असा आहे. भूकंप नाभीच्या व भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचे शिरोकेंद्र किंवा एपिक सेंटर म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम शिरोकेंद्रालगत येऊन पोहोचतात त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे सौम्य किंवा तीव्र स्वरूपाचे असतात. विध्वंसक भूकंपाचे प्रमाण जास्त असते. भूकंप आले किंवा सिस्मोग्राफ यंत्रावर धक्क्याची नोंद आपोआप होत राहते. खडकांचे प्रकार पृथ्वीचे कवच आणि मृदावरण हे खडक व खनिजांचे म्हणून तयार झाले असते. खडक म्हटल्यानंतर पृथ्वीचे कवच बनवणारा एखादा कठीण व टणक पदार्थ वाटतो. ग्रॅनाइट रेती खडक संगमरवर ही खडकांची उदाहरणे आहेत. पण शास्त्रीय भाषेत खडक या संज्ञेत अगदी मऊ नरम अशा कडू चुनखडक माती रेती लवण व कोळशापासून तर अतिकठीण अशा बॅसॉल्ट व संगमरवराच्या कठीण पदार्थांचाही समावेश होतो. निश्चितच प्रमाणातील रासायनिक घटकांपासून तो तयार झालेला नसतो तर दोन किंवा त्यापेक्षा जास्त खनिजाच्या मिश्रणापासून खडक तयार झालेला असतो. या उलट खनिजांमध्ये असलेली घटक द्रव्य निश्चित प्रमाणात असतात. त्यांचा आपण स्फटिकीकरण असतो. त्यांचा सिलिकेट क्वार्टजाइट ही खनिजांची सामान्य उदाहरणे आहेत. ऑक्सिजन सिलिकॉन अल्युमिनियम लोह कॅल्शियम सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम यासारख्या रासायनिक मिश्रणापासून खडक व खनिजे तयार झालेली असतात. पृथ्वीच्या बाह्य कवचातील 16 मीटर खोलीपर्यंतच्या 99% द्रव्य त्यात आढळतात. निर्मितीनुसार खडकांचे 3 मुख्य प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे आहेत. खनिजन्य खडक जलजन्य किंवा स्थरित खडक रूपांतरित खडक वातावरण वातावरणातील रचना पृथ्वीच्या सभोवताली 3 प्रकारची आवरणे आहेत. जमीन पाणी व हवा घनरूप पदार्थ द्रवरूप वायू रूपांची ती अनुक्रम बनलेली आहेत. भूमिखंडांवर मानव वनस्पती व प्राणी आढळतात. जमिनीचे आवरण हे घनरूप पदार्थांनी बनलेले असून त्याला शिलावरण किंवा मृदावरण म्हणतात. भूपृष्ठावरील मातीच्या थरात व त्यातील पोकळीत अनेक सूक्ष्म जीव किडे व सरपटणारे प्राणी राहतात. हे वरचे माती व खडकांचे आवरण शेतीसाठी लागणारी जमीन व मानवी जीवनास उपयुक्त खनिजे पुरवते. समुद्र व महासागर यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मोठ्या कळग्यांचा भाग व्यापलेला असून त्यात मासे अन्य जलचर प्राणी व सामुदायिक वनस्पतींचे अस्तित्व आहे. महासागर व समुद्र पाण्याने व्यापलेले असून त्याचा जलावरण म्हणतात. या जलावरणाद्वारेच हवेला पाणी व आर्द्रतेचा पुरवठा होतो. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आवश्यक नैसर्गिक जलमार्ग या जलावरणाने मानवाला उपलब्ध करून दिलेले आहेत. वातावरणाची घटना वातावरण हे पुरेशा प्रमाणातील वायूच्या मिश्रणापासून तयार झालेले असते. विविध वायूमध्ये नत्र वायूचे प्रमाण 78% असते. प्राणवायू 21%, उरलेला 1% मध्ये आर्गॉन कार्बन डायऑक्साइड हायड्रोजन हेलियम ओझोन इत्यादी वायू असतात. वातावरणात विविध घनतेचे समकेंद्रित स्वर असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवेची घनता सर्वात जास्त असते. भूपृष्ठापासून वाढत्या अंतरानुसार ती कमी होत जाते. सामान्यतः वातावरणात 4 थर दिसून येतात. सप्टेंबर सितंबर दलांबर व बाह्यांबर. हवा व हवामान आपल्या दैनंदिन जीवनात निवडीवर निर्णयावर हवा व हवामान यांचा बराच प्रभाव पडत असतो. यात आपली घर बांधणी घरांची रचना आपला पोषाख आपले खाद्यान्न या सर्व गोष्टींवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हवा हवेची स्थिती व हवामानाच्या घटकांचा परिणाम होत असतो. आपण अनेक वेळा म्हणतो की आज सूर्यप्रकाश फार प्रखर आहे. आज फार उष्मा आहे. वातावरण ढगाळ आहे. हवा दमट आहे. हवा आज हवा फार सुरेख पडलेली आहे. यांसारख्या वाक्यातून आपल्याला हवेच्या त्या त्या वेळेच्या स्थितीचे वर्णन करीत असतो. त्यामुळे हवा म्हणजे विशिष्ट वेळेची व ठिकाणची हवेची किंवा वातावरणाची स्थिती असते. तर नेहमीच आढळून येणाऱ्या हवेची सरासरी स्थितीस हवामान असे म्हणतात. यात हवेच्या बाबतीत सर्वत्रिकता एकरूपता आढळून येते. काही महिन्यांसाठी किंवा ऋतूंसाठी हवेच्या विविध घटकांच्या बाबतीत ही एकरूपता दिसून येत असते. सामान्यतः आपण 3 ऋतू मानले आहेत. उन्हाळा पावसाळा व हिवाळा. हवेची सरासरी स्थिती एका ऋतूपासून दुसऱ्या ऋतूपर्यंत कायम असते. ऋतू बदलतो तेव्हा या हवेच्या घटकांच्या स्थितीतही बदल घडून येतो. त्यामुळे वार्षिक वर्षात एकदा ऋतू
पासून दुसऱ्या ऋतूपर्यंत हवेचे असलेल्या सामान्य स्थितीस हवामान म्हणतात. एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी असलेल्या हवेच्या स्थितीस हवा म्हणतात. तर बदलत्या हवेच्या स्थितीचे सामान्य एकत्रित चित्र जे दीर्घकालीन आढळून येते त्यास हवामान म्हणतात. उदाहरणार्थ राजस्थानचे हवामान उष्ण व शुष्क असते. तापमान, वायुभार, वारे, आर्द्रता, वृष्टी ही हवा व हवामानाची मूलभूत तत्वे किंवा घटक असतात. ऋतूनुसार भार प्रदेशांचे वितरण. सूर्याच्या भासमान प्रवासानुसार भार प्रदेशांचे स्थलांतरण ऋतूनुसार थोड्याफार प्रमाणात आढळून येते. महासागर व भूखंडाचाही त्यावर परिणाम होतो. उत्तर गोलार्धात जुलै महिन्यात भूखंड खूपच तापतात. त्यामुळे भूखंडावर कमी भार निर्माण होतो. त्यामुळे समोष्ण कटिबंधातून जास्त भाराचा पट्टा खंडित होतो. समुद्राचे तापमान एवढे वाढत नसल्यामुळे जास्त भाराचे पट्टे उत्तर अटलांटिक व उत्तर पॅसिफिक महासागरावर टिकून राहतात. उत्तर दक्षिण गोलार्धात मात्र जमिनीचे प्रमाण कमी असल्यामुळे जास्त भाराचा पट्टा जास्त विस्तारित असतो. या उलट जानेवारी महिन्यात समुद्रापेक्षा जमिनीचे तापमान बरेच कमी झालेले असते. तुलनेने सागर विभाग उद्दार असतात. त्यामुळे जास्त भाराचे प्रदेश उत्तर गोलार्धातून युरेशिया व उत्तर अमेरिका उत्तरेकडे विस्तारित झालेले असतात. त्यामुळे मध्य कटिबंधीय कमी भार प्रदेश खंडित होतात. आर्द्रता व वृष्टी. पृथ्वीवरील मानवाच्या अस्तित्वासाठी हवेतील पाण्याचे बाष्प ही अतिशय महत्वाची बाब आहे. वातावरणातील बाष्पाचे प्रमाण सतत बदलत असते. वातावरणातील अदृश्य असणाऱ्या पाण्याच्या वाफेलाच हवेची आर्द्रता म्हणतात. बाष्पामुळेच पृथ्वीवर वृष्टी होऊन येते. पाऊस, धुके, दव, हिम, गारा, ढग ही सर्व वृष्टीचे व बाष्पाचे अन्य रूपे असतात. महासागर, समुद्र, सरोवरे, दलदल, हिमाच्छादन, हिमनद्या यांतील पाण्याच्या बाष्पीभवनाद्वारे हवेला बाष्पाचा पुरवठा होत असतो. हवा व वारे यामुळे वातावरणात बाष्प पसरविले जाते. विशिष्ट वेळी ठराविक आकारमानाच्या हवेत असलेल्या बाष्पाच्या प्रमाणास हवेची निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. हवेची बाष्प धारण शक्तीही कमी होते. आर्द्रतेचा एक दुसराही प्रकार आहे ठराविक तापमानाच्या हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्या हवेची कमाल बाष्प धारण शक्ती यांच्या संबंधात सापेक्ष आर्द्रता म्हणतात. कमाल बाष्प धारणा शक्ती इतके बाष्प हवेत असेल तर ती हवा बाष्प संपृक्त आहे असे समजले जाते. संपृक्त हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते. पुढचं आहे जलवरण. समुद्र प्रवाह असतात. समुद्रातील तापमानाच्या भिन्नतेमुळे पाण्याच्या घनतेतही फरक पडतो. याशिवाय क्षारतेच्या कमी अधिक पणाचाही घनतेवर परिणाम होतो. जड पाणी तळाकडे जाऊन लागते व हलके पाणी पृष्ठभागाकडे येऊ लागते. यावर खाली होणाऱ्या हालचालीमुळे समुद्रातील पृष्ठभागावर त्यांच्याशी समांतर असे प्रवाह उत्पन्न होतात. अगदी पृष्ठभागावरून एखादा प्रवाह सुरू झाला की त्याच्या उलट दिशेने पृष्ठभागाखालून ही प्रवाह सुरू होतो. समुद्र पृष्ठभागावर वारे वाहू लागल्यामुळे समुद्र प्रवाह उत्पन्न होतात. क्षारता. समुद्रातील पाणी खारट असते कारण समुद्रात मीठ व इतर पदार्थ नद्यांद्वारे सतत येऊन जमा होत असतात. समुद्रातून वाहून आलेले हे मीठ व इतर क्षार लक्षावधी वर्ष राहतात व नुसते पाण्याची वाफ होते. त्यामुळे समुद्राचे पाणी चवीला खारट असते. नद्यांनी आणलेल्या क्षारात कॅल्शियम, कार्बोन म्हणजे चुना या क्षाराचं सर्वात जास्त प्रमाण असले तरी या क्षाराचे प्रमाण वाढलेले आढळत नाही कारण समुद्रातील असंख्य जीव हा क्षार पाण्यातून शोषून घेतात. त्यापासून त्यांच्या शरीरांचे सांगडे व हाडे व कवचे बनतात. समक्षारेषा. समुद्रात सारखी क्षारता असणाऱ्या स्थळांना जोडणाऱ्या रेषांना समक्षार रेषा म्हणतात. समुद्राच्या पाण्याच्या क्षारतेप्रमाणे त्यांचे तापमान, त्यांची घनता, त्यांचा रंग इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला जातो. सामान्यतः विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे समुद्र पृष्ठावरील पाण्याचे तापमान कमी कमी होत जाते. विषुववृत्तावर ते सुमारे सरासरी 80° फॅरनहाइट असते. उत्तर गोलार्धात सुमारे 60° ते 70° अक्षांशाच्या प्रदेशात तापमान 40° फॅरनहाइट पर्यंत उतरते. आता घटक दुसरा अभ्यासाला भौगोलिक साधन संपत्ती. त्यातला पहिला आहे नैसर्गिक साधन संपत्ती. निसर्गामध्ये विविध प्रकारची व विपुल साधन संपत्ती आहे. त्यात प्रामुख्याने वने, वन उत्पादने, पिके, निसर व पाळीव प्राणी, पक्षी, मासे यांशिवाय खनिजे, खनिज तेल, नैसर्गिक वायू व दगडी, कोळसा, हवा, सौर ऊर्जा या साधन संपत्तीचे संरक्षण व संवर्धन होणे आवश्यक आहे. काही नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे ही साधन संपत्ती सुरक्षित व संवर्धित केली पाहिजे. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये प्रामुख्याने मृदा, वनस्पती, प्राणी, पाणी, हवा, खनिज संपत्ती व ऊर्जा साधने महत्वाची ठरतात. नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण व संवर्धन. नैसर्गिक साधन संपत्तीच्या घटकांचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे ठरते कारण या घटकांच्या उपलब्धतेवर मानवी जीवनाचा आर्थिक विकास अवलंबून आहे. म्हणूनच गेली 40 वर्ष नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. साधारणतः मृदा, पाणी, वने आणि प्राणी यांच्या संरक्षण संवर्धनाला महत्व प्राप्त झाले आहे. हवा निसर्गदत्त देणगी आहे. हवा मुबलक व विपुल मिळत असली तरी ती हवा प्रदूषित होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. मानवी व प्राणी जीवन हे श्वासोच्छ्वासासाठी हवेवर अवलंबून आहेत. हवा शुद्ध असली तरी मानव व प्राणी स्वस्थ व प्रबळ बळकट राहतील. परंतु सध्या औद्योगिकरणामुळे व शहरीकरणामुळे
हवा प्रदूषित होण्यास सुरुवात झाली आहे. याचा दुष्परिणाम म्हणजे शहरी भागातील व्यक्ती अनेक रोगांनी त्रस्त आहेत. यावर उपाय म्हणून या निसर्गदत्त संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी प्रदूषण रोखले पाहिजे. खनिजे ऊर्जा उपलब्ध खनिज संपत्ती ही मानवाच्या उन्नतीसाठी उपयोगात येते. तिचे वितरण असमान असल्यामुळे असमतोल निर्माण झाला, परंतु त्या खनिज संपत्तीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. खनिजे व ऊर्जा साधने खाणीतून काढणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्यांची वाहतूक करणे इत्यादी कार्य करीत असतात. खनिज संपत्ती व ऊर्जा साधने वाया जाऊ नये याची सर्व स्तरांवर दक्षता घेतली गेली पाहिजे. नैसर्गिक वायू खनिज तेलाचा साठा एक ना एक दिवस संपुष्टात येणार आहे, त्यामुळे या खनिज तेलाचा कटकसरीने वापर केला पाहिजे. खनिजे व वायू यांचे शुद्धीकरणासाठी सुधारित पद्धती वापरली पाहिजे. या दृष्टीने मानवी कल्याणार्थ व आर्थिक विकासासाठी साधन संपत्तीचे संवर्धन आवश्यक झाले आहे. शक्ती साधने निसर्गातील उपलब्ध साधन संपत्ती व खनिजाचा उपयोग करून घेण्यासाठी त्या साधनांना संस्कार करून त्यांचे पक्क्या वस्तूत रूपांतर करून घ्यावे लागते. हे रूपांतर करण्यासाठी काही शक्तीची आवश्यकता असते. कोळसा खनिज तेल वाहते पाणी व अन्य ऊर्जा निर्माण करणाऱ्या साधनांचा उपयोग काही शक्ती निर्मितीसाठी होतो. याशिवाय वाढत्या उद्योग धंद्यामुळे या वाहतुकीमुळे विविध इंधनांची गरज भासू लागते. शिडीच्या जहाजांची जागा वाफेला चालणाऱ्या बोटीने व नंतर डिझेल इंजिनांनी घेतली. तसेच कोळसा डिझेल व नंतर विद्युत शक्ती वापरून रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर जलद गतीने शक्य झाली. अशा प्रकारे उद्योग वाहतुकीची गरज भागवण्यासाठी या शक्ती साधनांचा उपयोग होतो. साधारणपणे शक्ती साधनांचे वर्गीकरण दोन प्रकारात केले जाते. पारंपरिक शक्ती साधने यात कोळसा खनिज तेल जलविद्युत शक्ती अणुशक्ती यांचा समावेश होतो. आणि अपारंपरिक शक्ती साधने यात सौरशक्ती पवनशक्ती लाटांची शक्ती व औष्णिक शक्ती यांचा समावेश होतो. दगडी कोळसा खनिज तेल व अणुशक्ती विपुल वापरल्यानंतर संपणारी आहेत, म्हणून त्यांना विनाशी शक्ती साधने म्हणतात. तर जलविद्युत शक्ती सौरशक्ती पवन ऊर्जा लाटांची ऊर्जा यांना अविनाशी शक्ती साधने म्हणतात. सूर्य असेपर्यंत या साधनांचा उपयोग करता येईल. खनिज संपत्ती आधुनिक युगात खनिज संपत्तीचे महत्व अनन्यसाधारण आहे. खनिज संपत्तीचा उपयोग विविध उद्योग धंद्यात केला जातो. निसर्गातील खनिजे मिश्रित स्वरूपात मिळत असल्यामुळे त्याचे शुद्धीकरण करावे लागते. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तू वाहतुकीची साधने यंत्रसामग्री खनिज संपत्तीपासून निर्माण केलेली असतात. खनिजात धातू अधातू व शक्ती साधने असे तीन प्रकार पडतात. लोह तांबे मॅंगनीज चांदी व सोने यांना धातू खनिजे म्हणतात. अभ्रक गंधक पोटॅश फॉस्फरस एब्रेस्टॉस यांना आधुनिक खनिजे, तर दगडी कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू यांना शक्ती साधने किंवा ऊर्जा साधने म्हणतात. सर्वसाधारणपणे खनिज संपत्ती सापडते त्या भागात खनिज संपत्तीवर आधारित उद्योगधंदे विकसित होतात आणि पर्यायाने देशाचा किंवा प्रदेशाचा विकास होतो. आता घटक तिसरा अभ्यास व नकाशा व प्रक्षेपण. त्यातला पहिला घटक आहे नकाशा व्याख्या व अंगे व्याख्या. पृथ्वी गोलाच्या सहाय्याने संपूर्ण जगाची एकावेळी माहिती मिळवता येते, कारण पृथ्वी गोल ही पृथ्वीची प्रमाणबद्ध प्रतिकृती आहे. पृथ्वी गोलाचा उपयोग अनेक विभागातील विविध भौगोलिक घटकांचा एकाच वेळी अभ्यास करण्यासाठी करता येतो. परंतु पृथ्वी गोलाची हाताळणी व संग्रह या दृष्टिकोनातून सापड पृष्ठभागावर काढलेले नकाशे अधिक सविस्तर उपयुक्त असतात. अशा नकाशात भूपृष्ठावरील अनेक नैसर्गिक व सांस्कृतिक बाबींची सविस्तर माहिती अनेक सांकेतिक खुणा व रंगचित्रांच्या सहाय्याने दाखवलेली जाते. तेव्हा नकाशाची व्याख्या पुढील प्रमाणे करता येते. संपूर्ण पृथ्वीची किंवा तिच्या काही भागांचे विशिष्ट नकाशा प्रमाण प्रक्षेपण सांकेतिक चिन्ह व खुणांच्या सहाय्याने सपाट पृष्ठभागावर किंवा कागदावर काढलेली प्रतिकृती म्हणजे नकाशाची. वरील व्याख्येचा सखोल अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की नकाशा प्रमाण दिशा प्रक्षेपण अक्षरते यांची जाळी व सांकेतिक चिन्हे व खुणा ही नकाशाचे प्रमुख अंगे आहेत. नकाशाचे प्रकार नकाशाचे अनेक उपयोग असल्याने ते अनेक प्रकारे काढले जातात, त्यामुळे नकाशांचे खऱ्या अर्थाने वर्गीकरण करणे फारच कठीण काम आहे. तरी सुद्धा विविध हेतू विचारात घेऊन नकाशाचे पुढील प्रमाणे वर्गीकरण करता येते. नकाशा संग्रहितील नकाशे सर्व जगातील एकत्रित कल्पना येण्यासाठी विविध देशाची व त्या देशातील विभागांची माहिती मिळवण्यासाठी नकाशा संग्रहात अनेक नकाशे काढले जातात. भौगोलिक संदर्भासाठी नकाशा संग्रहाचा फारच उपयोग होतो. भिंतीवरील नकाशे शाळा महाविद्यालय किंवा काही कार्यालयात सुद्धा अशा प्रकारच्या नकाशांचा वापर करतात. एकावेळी अनेक लोकांना नकाशाचा वापर करायचा असेल तर भिंतीवरील नकाशे फारच उपयोगी
पडतात. भूस्थल नकाशे जमिनीवरील प्राकृतिक सांस्कृतिक घटकांचे वितरण नकाशासाठी या नकाशांचा उपयोग होतो. हे आपल्या संपूर्ण देशाचे एकाच 50,000 या प्रमाणाचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. स्थावर मालमत्ती मालकी दर्शक नकाशे घर मोठ्या इमारती शेते इत्यादींचे नकाशे या प्रकारात मोडतात. स्थापत्यशास्त्रज्ञ अशा प्रकारचे नकाशे तयार करतात. हे नकाशे खूप मोठ्या प्रमाणाचे नकाशे असतात. 1 सेंटीमीटरला 20 मीटर किंवा 1 सेंटीमीटरला 50 मीटर असे त्या नकाशाचे प्रमाण असते. वितरण दर्शक नकाशे काही वस्तूंचे किंवा काही घटकांचे वितरण दर्शनासाठी वितरण दर्शक नकाशे काढले जातात. अशा प्रकारचे नकाशे तयार करण्यासाठी त्या त्या प्रदेशाची उत्तम भौगोलिक माहिती असणे आवश्यक असते. वितरण नकाशे हे दोन प्रकारचे असतात. नैसर्गिक घटकांचे वितरण दर्शक नकाशे आणि सांस्कृतिक घटकांचे वितरण दर्शक नकाशे असे ते दोन प्रकार आहेत. नकाशाचे प्रमाण नकाशाच्या महत्वाच्या अंगापैकी नकाशाचे प्रमाण हे अत्यंत महत्वाचे अंग आहे. एखाद्या प्रदेशाच्या आकाराचा कागद घेणे शक्य नाही का? कमी करून सोयीस्कर आकाराचा नकाशा काढला जातो. थोडक्यात कोणत्याही प्रदेशाचा नकाशा काढण्यासाठी नकाशा प्रमाणाची आवश्यकता असते. नकाशातून कोणत्याही दोन ठिकाणातील अंतर व त्याच दोन ठिकाणातील प्रत्यक्ष जमिनीवरील दोन ठिकाणातील अंतर यांच्या गुणोत्तर असते किंवा परस्पर संबंध नकाशा प्रमाण असे म्हणतात. नकाशा प्रमाणाचे तीन प्रकार आहेत. ते असे एक आहे शब्द प्रमाण किंवा विधानात्मक प्रमाण, अंक प्रमाण किंवा संख्या प्रमाण किंवा प्रतिनिधी अपूर्णांक किंवा रेषा प्रमाण. नकाशा प्रक्षेपण पृथ्वी गोल म्हणजे प्रत्यक्ष पृथ्वीची प्रतिकृती होय. पृथ्वी गोल संपूर्ण पृथ्वीसाठी तयार केला जातो. जगाच्या एकत्रित अभ्यासासाठी तो उपयोगी पडतो. परंतु अनेक गोष्टींचे वितरण करण्यासाठी अनेक गोल तयार करावे लागतील. अनेक पृथ्वी गोलाची हाताळणी आणि ठेवण्यासाठी लागणारी जागा यांचा जर आपण विचार केला तर वितरण दर्शक नकाशासाठी पृथ्वी गोलाचे प्रकरण अत्यंत गैरसोयीचे आहे. एका भूगोलाच्या पुस्तकात पाहिजे तेवढे नकाशे छापता येतील. परंतु एका पुस्तकाबरोबर प्रत्येक नकाशासाठी एक पृथ्वी गोल देण्याचे ठरवले असते फार कठीण काम होईल. त्रिमितीय पृथ्वी गोलाचे रूपांतर द्विमितीय कब्जा करून नकाशाचा उपयोग आणि अथवा पुस्तकात नकाशा संग्रह ठेवणे सोयीचे असते. आणि पृथ्वी गोलापेक्षा कागदाच्या सपाट पृष्ठभागावर नकाशे काढण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. नकाशा रचनाकाराने प्रक्षेपण अथवा नकाशा प्रत्यालेख तंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली. संपूर्ण जगासाठी एखाद्या प्रदेशाचा नकाशा काढायचा असेल तर पृथ्वी गोलाचा आधार घेऊन त्या भागाची अक्ष वृत्त व रेखावृत्त यांची जाळी सपाट भागावर जशीच्या तशी उमटवणाऱ्या तंत्रास नकाशा प्रक्षेपण असे म्हणतात. सांकेतिक चिन्हांची ओळख भारतीय क्षेत्रमापन स्थल दर्शक नकाशात सांकेतिक चिन्हे वापरून मोठ्या प्रमाणावर भौगोलिक व सांस्कृतिक माहिती दाखवली जाते. नकाशावर माहिती देण्यासाठी जागा मर्यादित असते व सर्व माहिती लिहिणे त्यामुळे शक्य होत नाही. म्हणून निरनिराळ्या सांकेतिक चिन्हांचा वापर केला जातो. सांकेतिक चिन्हे एखाद्याने शिकलेल्या माणसालाही समजणे शक्य असते आणि नकाशावर त्यांचाही शक्य होते. त्याचप्रमाणे वनांसाठी हिरवा जग जलसाठ्यांसाठी निळा शेतीसाठी पिवळा रस्त्यांसाठी लाल रेल्वेसाठी काळा समुच्चय रेषांसाठी तपकिरी इत्यादी रंगसंगतीचा उपयोग करून नकाशे अधिक सोप्या समजण्यास सोपे करता येतात. अशा प्रकारे आज आपण इथे पूर्णपणे आपला जो SOC 101 हा आहे त्याच्यामधला तीन पुस्तकांचा अभ्यास केला. त्यामध्ये पुस्तक एक म्हणजे आपण इतिहास व राज्यशास्त्र हे पाहिलेले आहे. पुस्तक 2 मध्ये समाजशास्त्र व मानसशास्त्र पाहिलेले आहे. पुस्तक 3 मध्ये अर्थशास्त्र व भूगोल हा अभ्यास पाहिलेला आहे. इथे आपला हा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू स्टुडंट्स.